चला चला क्रीडा द्यायचा, चला चला ये श्री ती पोर होते याची पैस म्हणजे की येते आता रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या अतूट नात्याचा सण. भावाचं बहिणीप्रती असलेलं रक्षणाचं वचन या अर्थाने या सणाचं विशेष महत्व आहे. रक्षणाच्या याच धाग्याने माणसाशी जोडला गेलेला प्राणी म्हणजे डॉग. हीच आपुलकीची भावना बाळगून पुण्यातील एका महिलेने चक्क आपल्या घरात पाळलेल्या डॉग्सला राखी बांधून रक्षाबंधन साजरा केलाय. हर्षा शहा असे या 73 वर्षीय महिलेचे नाव आहे. लहानपणापासून आमच्या घरात डॉगी होते माझ्या जन्मापासून, आणि माझ्या घरात कमीत कमी 10 ते 15 डॉगी असतात. माणसाचं नातं सांगता येतं, काही धर्माची नाती असतात, काही रक्ताची नास्ती असतात. ह्यांच्या नाताला ज्याला वर्णन नसलेलं नातं आहे, आणि हा जो आहे की जे माझ्या घरामध्ये हृदयामध्ये राहतात आणि मी त्यांच्या हृदयात राहते, हे जे आमचं खऱ्या अर्थानं नाळेचंच नातं आहे असं म्हणायला काय हरकत नाही. श्रावण महिन्यातला नारळी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन आहे. समाजामध्ये भाऊ बहिणीचं जे मोठं अलौकिक नातं आहे त्याला ते राखीच्या धाग्यामध्ये बांधलं गेलेलं आहे. माझ्या घरामध्ये निसर्गातला एक फार इमानदार आणि आमचा जीवाची काळजी करणारा, जीवाभावाचा आणि जीवाला जीव लावणारा डॉग आहे, ज्याला सॉन म्हटलं जातं. माझ्या घरामध्ये ते माझ्यासोबत उठतात बसतात, मी त्यांच्या घरात राहते आणि ते मला सांभाळून घेतात. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ते निर्व्याजपणाने सर्व मनुष्य जातीची सेवा करतात, संरक्षण करतात. माझ्या घरापासून दारापर्यंत, रस्त्यापासून जगापर्यंत खऱ्या अर्थानं हेच आम्हाला सांभाळून घेतात, आणि खऱ्या अर्थानं सुरक्षा, संरक्षण आणि सुविधाही देत असतात. अशा प्राण्यांनी आम्हाला जीव लावलेला आहे, जे खरंच माझं संरक्षण करतात. मी एक सेकंद जरी इकडे तिकडे गेले तर त्यांचा जीव घासावीस होतो, आणि अशा हे जर माझं रक्षण करतात तर माझे खरे हे हितचिंतक असल्यामुळे त्यांना मी रक्षाबंधन करते आणि त्यांना राखी बांधते, आणि त्यांचा तो मौलिक अधिकारही मला वाटतो. आणि मी त्यांना जवळ केलेलं आहे, ते त्यांनीही मला त्यांच्या पलीकडे जीवापाड जपलेलं आहे. आणि अशा समाजाचं इवन भूकंप असो, कुठे प्रलय आलेला असो, असंख्य घटना असतील की जिथं हा आमचा श्वान जातो. आणि इतिहासामध्ये एक नोंद आहे की स्वर्गामध्ये फक्त गेला तो श्वान, आणि मी देवदेवतांच्या ह्याच्यामध्ये पाहिलेलं आहे की त्यांचे खरे सेवक, त्यांचं चिन्ह म्हणून प्राण्यांचाच उल्लेख केला जातो. दत्त महाराज असो, खंडोबा असो, ह्यांचं तुम्ही जर प्रामाणिक शिर्डीचे साईबाबा असो, ह्या सर्वांचं चिन्ह म्हणजे स्वान. आणि त्यांच्याशी जे परमेश्वराची एकनिष्ठ आहे तो माझ्याशी आणि समाजाशी एकनिष्ठ आहे. माणूसपणाच्या एक पाऊल पुढे जाऊन प्राण्यांप्रती असलेला अतूट जिव्हाळा व्यक्त करणारे हर्षा यांचे हे अनोखे रक्षाबंधन खरोखरच कौतुकास्पद आहे. पुण्याहून प्रियांका माळी, न्यूज 18 मराठी.